मामाभाचे दोन होती, दोन झाडं होती, ते व्याळ्याची खूप मोठी झाडं होती. आणि आता झाडं नसल्यामुळे हे अशी औषध उरलीत का? हे आता सीमेसाठी त्यांनी हद्द करून ठेवलेली आहे. हा, इथे आता औषध काय नाही. त्याचं एवढं वैशिष्ट्य त्यांचं असं होतं की त्या झाडांची फांदीला फांदी लागली ना तरी त्याची तुटून पडायची, हे आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे हे झाड आणि हे झाड, हे झाड दोघांच्या फांद्याला फांदी लागली तरी तुटून पडायची, हे आम्ही बघितलेलं आहे. कारण हे बघा, इकडे पुढे वड आहे आणि तिथूनच आपल्याला असं चालत चालत मग जावं लागतं. आणि सांगायचं गेलं ना मित्रांनो खास, तर सावडं वॉटरफॉलचा जो उगम आहे ना तो इकडे खालीच आहे. नरामाची झाडं सगळी पूर्ण भरलेली, ही सगळी झाडं यार ह्या टॅम्बाला सगळी तीच झाडं, म्हणून याला नरामाचा टेम बोलतात. आणि पूर्ण एरिया जो आहे हा पूर्ण एरिया सगळा आपल्या राखणदाराचा आहे. म्हणजे कुठे बैल वगैरे हरवले, कुठेही जरी काय केला, चोरी केलीत किंवा काय केलीत तरी तुम्ही जाऊ शकत नाही, एरिया सोडून बाहेर जाऊ शकत नाही. किंवा बैल ही पिवळीची फुलं दिसत ना त्याला म्हणतात हरण्याची फुलं, आणि जास्त करून गणपतीमध्ये ही जी फुलं आहेत ना ती वापरली जातात. आता एखादा आमचा बैल चुकला आणि समजा आम्हाला रात्री सापडला नाही, तर आम्ही तिथे नारळ येऊन द्यायचो की आम्ही स्वतःला जेव्हा येऊ, आम्ही कंदील घेऊन किंवा घ्यास बत्त्या होत्या त्या टायमाला, त्या बत्त्या घेऊन जेव्हा आम्ही वर येऊ तर आम्हाला समोर दिसेल. की एखादा माणूस जर या ठिकाणी नवीन आला तर तो चुकू शकतो, 100% चुकू शकतो मित्रो. कारण मलाच कळत नाही की आता मी आलोय कुठून. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आठवत असेल की नाही माहिती नाही, पण आपण मे महिन्यामध्ये एक व्हिडिओ केलेली की गावातील राखणदार, ह्याविषयी मित्रांनो मी एक व्हिडिओ केलेली आणि तुमचा खूप चांगला प्रतिसाद मला त्या व्हिडिओतून मिळालेला. आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं देखील की पावसामध्ये आपण जो पुढचा पार्ट आहे ना तो देखील नक्कीच घेऊन येऊ. तर त्याचाच आज मित्रांनो प्रयत्न करतो आहे. मी बघू शकता पूर्णपणे असं आता हिरवळ पसरलेली आहे, श्रावण महिना चालू आहे. आणि पुढचा पार्ट म्हणजे काय आहे की अजून बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील मला तुम्हाला सांगायच्या आहेत. आता माझ्यासोबत पप्पा आहेत, तसंच काकाचा मुलगा देखील आहे, त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत ना त्या देखील आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर रान बघा किती वाढलं आहे, पूर्णपणे अगदी असं रान वाढलेलं आहे. आणि ही एवढीशी फक्त आता पायवट दिसते, तर आता ह्याच पायवटाने आपण वरती जाणार आहोत. म्हणजे जसं मे महिन्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण वरती सडावर गेलो होतो, त्याचप्रमाणे आता देखील वरती जाऊया. कारण आजचा आपला पार्ट हा वरच्या भागामध्ये असणार आहे, कारण खाली ज्या काही गोष्टी होत्या त्या मी सर्व तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये दाखवले आहेत. जर कोणी नसेल बघितला पहिला पार्ट तर नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, जाऊन एकदा चेक करा. तर कसं आहे ना, मे महिन्यामध्ये मोरवणे म्हणून स्पॉट आहे मित्रो, तिथे वर्षाचे 12 महिने आपल्याला पाणी पाहायला मिळतं. ह्या सर्व काही गोष्टी आहेत त्या मी त्या पार्टमध्ये दाखवल्या होत्या. तरी देखील आता पावसामध्ये तिथे काय ग्रीनरी तयार झाली ना मित्रो, ते देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. तसंच थोड्या थोड्या गोष्टी मी इथल्या दाखवेन, नाहीतर मग सरळ आपण वरतीच भेटू. रान बघा केवढं वाढलं आहे, ते भयानक रान वाढलं आहे मित्रो. कारण कसं आहे ना, इकडे जास्त आता कशी रहदारी नसल्या कारणाने हे असं तुम्हाला रान बघायला मिळते. फक्त वाट अशी दिसते, बाकी दोन्ही साईडला भयानक रान आहे, त्यामुळे चालताना थोडी काळजी घ्यावी लागते. कारण कसं आहे ना, सरपटणारे प्राणी वगैरे असू शकतात, तर थोडं जरा जपून जावं लागतं. समोरच आपले सर्व माणसं आहेत, आपले आजचे मेंबर, जसं की पप्पा, ऋतिक आणि आपला अजून एक मित्र आहे वाडीमधीलच, आणि मी एक, असे टोटल आम्ही 4 जण आता चाललेलो आहोत. तर मित्रो आता चालत चालत आपण पोहोचलो आहोत मोरवणे या ठिकाणी. आणि ह्या भागाविषयी मी संपूर्ण जी काय माहिती आहे ना ती पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला दिलेली आहेच. तरी देखील आता म्हटलं ह्या रूटने चाललो आहे, तर आता तुम्ही व्ह्यू बघू शकता पावसामध्ये. हे बघा, उन्हाळ्यामध्ये एवढं असं पाणी नव्हतं, पण आता पावसामध्ये संपूर्ण असं अगदी इथं पाणी झालेलं आहे. आणि हेच पाणी रुती खाली, म्हणजे आपल्या घराच्या समोर जे दिसतोय ओढा दिसतोय तिथे जातं ना हे पाणी. तर हे बघा, बघू शकता मित्रो प्युअर ओरिजिनल पाणी आहे, हे पाणी तुम्ही पिऊ देखील शकता. हे बघा, हेच पाणी असं अगदी खाली खाली, म्हणजे माझ्या काकाचं घर आहे तर काकाच्या घराच्या बाजूने जो ओढा जातोय ना त्या ओढ्याला जाऊन मिळतं. आणि आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि मी तिकडचा जो भाग आहे ना तो देखील तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता मित्रो, इथेच आतमध्ये झरं आहे आणि या झऱ्याचंच पाणी हे आपल्याला सर्वत्र दिसतंय. आणि हा जो पाईप आहे, ह्या पाईपातून जे काही पाणी आहे ना ते सरळ खाली टाकीमध्ये ना, हां, आणि तिथून मग आपल्या वाढीला सर्व. तर बघू शकता मित्रो, आता उन्हाळ्यामध्ये कसं आहे पाण्याची लेवल थोडी कमी असते, पण आता पावसामध्ये बघू शकता तुम्ही सर्वत्र अगदी असं पाणीच पाणी इथे आपल्याला पाहायला मिळते. अगदी म्हणजे वाडीमध्ये पाणी उरून पुरेल एवढं असं मित्रांनो पाणी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रो आता आपण निघणार आहोत वरती,
ज्या ठिकाणी आता आपण थांबलेलो तिथूनच. आणि कसं आहे ना, आजच्या भागामध्ये आपण मावळेबाचे ह्याविषयी मित्रांनो जी कथा आहे ना ती जाणून घेणार आहोत. पापा आपल्याला सांगतीलच. आणि कसं आहे ना मित्रांनो, ह्या सर्व सत्यकथा आहेत ज्या ज्या आपण सांगतोय त्या, आणि त्या आज आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता जवळजवळ आपण वरती पोचलेलो आहोतच. कसं आहे ना मित्रांनो, पावसामध्ये हा जो भाग आहे ना तो खरोखर पाण्यासारखा असतो. आणि आता माळावर गेलो आहे ना, जबरदस्त संपूर्ण अगदी ग्रीनरी पसरलं आहे. म्हणजे असं गलीचं कसं आपण असतो पसरलेलं, तसं काहीसं पसरलेलं ह्या ठिकाणी पाहायला मिळतंय. जबरदस्त. तर मित्रो, आता आपण आलेलो आहोत वरती सड्यावर. या वाटेने आपण आलो आणि हे बघा, तुम्हाला म्हटलं होतं ना संपूर्ण अगदी असं हिरवंगार हे शेत आपल्याला पाहायला मिळते लांबच लांबपर्यंत. जबरदस्त ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मित्रो, त्या तुम्हाला कोकणामध्येच पाहायला मिळतील. म्हणूनच म्हटलं की जो काही दुसरा पार्ट असेल तो आपण पावसामध्ये करू, त्याचं कारणच हे होतं. बघा जबरदस्त वाटते. आणि कसं आहे ना, जी मी तुम्हाला म्हटलेलं मागाशी की मावळेभाच्याची जी कथा आहे ती आपण त्या स्पॉटवरच जाऊया आणि तिथे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या जाणून घेऊया. कारण इथे सांगण्यात काही अर्थ नाही, कारण तिथे गेलो की आपल्याला एक्सेल व्यवस्थितरित्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या कळतील. आणि ह्याच्या मागे आपण एक व्हिडिओ टाकलेली सावडा वॉटरफॉल, तर तिकडे जाण्यासाठी देखील जर चालत जायचं असेल ना तरी देखील आपण जाऊ शकतो. हे बघा इकडे पुढे वड आहे आणि तिथूनच आपल्याला असं चालत चालत मग जावं लागतं. आणि सांगायचं गेलं ना मित्रांनो खास, तर सावडा वॉटरफॉलचा जो उगम आहे ना तो इकडे खालीच आहे. आता कदाचित भरपूर चालावं लागेल आणि आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे, पण ह्याचा जो उगमस्थान आहे तो मित्रांनो ह्या साड्यावरून आहे. आणि सावडा वॉटरफॉल सावडव या गावी जो वॉटरफॉल आहे ना तो आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त वाटते. असं वाटते कॅमेरा बंद करूच नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मला दाखवायच्या आहेत. पण कसं आहे ना, व्हिडिओचे पण एक लिमिटेड साईज आहे, मग जास्त व्हिडिओ झाली तर मग ते ओव्हर वाटेल. पण जबरदस्त झालं मित्रांनो निसर्ग बघा. तर मित्र बघू शकता ह्या ठिकाणी आपल्याला ही पिवळी जी फुलं दिसत ना त्याला म्हणतात हरण्याची फुलं. आणि जास्त करून गणपतीमध्ये ही जी फुलं आहेत ना ती वापरली जातात. आता कसं आहे श्रावण चालू झाला आहे, त्यामुळे आता हळूहळू थोड्या थोड्या दिवसांनी जर तुम्ही बघाल ना तर संपूर्ण हे जे रान आहे ते ह्या फुलांनी भरून जाईल. त्यावेळेला हा जो भाग आहे ना हा संपूर्ण असा एक वेगळाच दिसतो, जबरदस्त दिसतो मित्र. तर बघू गणपतीच्या आधी 5-7 दिवस आपण आलो तर ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करूच. तर ह्या काय ज्या गोष्टी आहेत ना त्या मित्रांनो तुम्हाला अशा कोकणामधील बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळतीलच, त्यात काय मोठं असं नाही आहे. पण एक वेगळं पण वाटतं आपल्याला, ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रो जरा आम्ही थांबलोय आणि कसं आहे ना मी तुम्हाला मागाशी म्हटलं की आपण वरती जाऊया आणि ज्या काही गोष्टी आहेत ना त्या जाणून घेऊया. तर आता पप्पा आहेत समोर, तर प्रत्येक गोष्टीची आता आपण जी माहिती आहे ना ती आता आपण जाणून घेऊया. तर आत्ता सर्वप्रथम आपण उभं आहे ना ते कुठं आहे सांगा, आणि आजूबाजूला ज्या गोष्टी दिसतात ना त्यांची देखील नावं सांगा. हा जो पठार दिसतोय हा पठार आहे ना, हा चिपटणा पठार आहे. हा चिपटणा पठार, ह्या पठाराचं नाव चिपटणा आहे. म्हणजे असाच पठार पलीकडे पण आहे, इकडे पण आहे, तिकडे पण आहे. तुम्ही जाल तिकडे, पण इथे कसं आहे माहिती आहे, इथे येताना एखादा नवीन माणूस आला तर तो हेच करू शकतो, म्हणजे चुकू शकतो. हा चुकू शकतो, म्हणजे भायकळ होऊ शकतो त्याला. तर आता आपण पहिला आधी जाऊया, आपण ते मामाबाचे जे होते तिथे त्यांचे काय अवशेष आहेत काय ते बघू. आणि तिथून अवशेष आहेत का बघल्याच्या बघितल्याच्या नंतर आपण जाऊ रामाचा टेम म्हणून आहे तिथे, म्हणजे नरामाची झाडं जी आहेत म्हणजे ती आता आहेत का बघूया. आणि त्याच्यानंतर रामाचा टेम इकडे तिकडे जाऊ. आता आपण त्या स्पॉटवर आलेलो आहोत. जसं की मी तुम्हाला म्हटलं की मामा आणि भाचा ह्याबद्दल एक कथा आहे जी आता आपण समजून घेणार आहोत. माझ्यासमोर आहेत पप्पा, तर काय माहिती आहे ह्या भागाची? इकडे मामा आणि इकडे भाचा, मामा भाचे दोन होती, दोन झाडं होती इथे व्हॅळ्याची, खूप मोठी झाडं होती. आणि आता झाडं नसल्यामुळे हे अशा औषध उरलेत का? हे आता शिमेसाठी त्यांनी हद्द करून ठेवलेली आहे. इथे आता अंशेष काय नाही, त्याचं इथे एक दगडांचं हे बनवून ठेवलेलं आहे आणि इकडे एक करून ठेवलेलं आहे. आणि ह्याच्या पलीकडे इकडे माईन आहे आणि इकडे सावडाव आहे. इकडे सावडाव म्हणजे सावडावचा धबधब्याचा जो उगम आहे तो इथूनच खालून आहे. बरोबर, इथे खालून ह्या जंगलातून खालून उगम आहे, जंगलाच्या इथून खालून उगम आहे. इकडसून आहे तिकडसून आहे, म्हणजे असे दोन्ही बाजून अशा नद्यांचं स्वरूप धुवून तो खाली धबधबा तयार झालेला आहे. बरोबर. असं आता हे झालं इकडे, पलीकडे तिकडे माईन आहे, पलीकडे ह्या म्हणजे दगडांच्या पलीकडे माईन. बरोबर, ते तिकडे सीमा ती माईनची सीमा झाली. आता आपण इकडसून नारामाच्या टॅमाकडे जाऊया. इथे खरीचा एक भाग आहे आपली लोकांची शेती. ह्या भागाबद्दल माहिती ती, म्हणजे झाडांबद्दल तुम्ही बोलत, फांद्यांना फांद्या. हा ती फांद्यांना फांद्या, ते एवढं वैशिष्ट्य त्यांचं असं होतं की त्या झाडांची फांदीला फांदी लागली ना तरी तिची तुटून पडायची, हे आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे हे झाड आणि हे झाड दोघांच्या फांद्याला फांदी लागली तरी तुटून पडायची, हे आम्ही बघितलेलं आहे. कारण त्या टायमाला आम्ही शेती करायची, आमचे वडील वगैरे त्या टायमाला शेती करायची, तर आम्ही इथे यायचो. तर आमची इकडे ही सगळी जमीन, इकडे पलीकडे जमीन ही सगळी सार्वजनिक जमीन होती आमच्या लोकांची.
इथून सगळे आम्ही शेती इकडे सगळी करायचो आम्ही सगळे, आणि इकडे जे सावडावची लोक पण इकडे शेती करायची टायमाला. म्हणजे वाराने जरी झाडाला फांदी हे लागली तरी पण तुटून पडायची तिची, म्हणजे पहिल्यापासूनच. पहिल्यापासूनच. आणि हे पण आता मला वाटतं ते वादळामुळे तुटलेले, वादळामुळे तुटलेले. हे मला वाटतं काहीतरी 2000 आसपास, 2000 सालापर्यंत होते झाड. बरोबर. ठीक आहे, आता पुढे कुठे? आता पुढे आपण खरीचे इथे जाऊया आणि तिथून नळामाच्या टॅम्पात जाऊया वरती. नळामाच्या टॅम्पातून आपण रामाच्या टॅम्पात जाऊ आणि मग खाली याला जाऊ. तर मित्र हे बघा, कुड्याच्या शेंगा आहेत आणि ह्याची भाजी देखील केली जाते. तर तुम्ही खाता की नाही माहीत नाही, पण ह्याची भाजी मित्रांनो खूप मस्त लागते. हे बघा, बघू शकता तुम्ही. चला, संध्याकाळ व्हायला आली, फटाफट जायला पाहिजे, बरंच चालायचं आहे अजून. तर आता आपण आलेलो आहोत नारामाचा थेंब या ठिकाणी, आणि ह्याला असं नाव काट पडलंय त्याचं कारण म्हणजे ही झाड आहेत. बरोबर ना? ही नारामाची झाड पूर्वी भरपूर होती. हा, आता ती कमी झाली. आता पूर्वी ती झाडं भरपूर होती, नारामाची झाडं सगळी पूर्ण भरलेली. ही सगळी झाडं यार ह्या टॅम्बाला सगळी तीच झाड, म्हणून याला नारामाचा टेम बोलतात. आणि तिकडे ते बोरेचे बोलत ना मागे, ते रामाचा टेम. बरोबर. तो रामाचा टेम तिकडे पलीकडे आहे, तो रामाचा टेम. आणि बोरीचं पण बोलतात ना. हा, बोरीचा तिथे बोरीचा जो माळ आहे तो बोरीचा माळ, म्हणजे हा सगळा पठार आहे तो तिकडे पलीकडे बोरीचा माळ, हा इकडे नारामाचा टेम, तिकडे चिपटणा, तिकडे मावळे भाचे, आणि तिकडे पलीकडे ह्या डोंगराच्या पलीकडे गेलो का आपण ते रामाच्या टेमाला जाणार. म्हणजे पठारात कुठेही गेलात तर तुम्ही सगळीकडे गेलात तर तुम्हाला बघायला बघताना तुम्हाला सेमच दिसणार. म्हणजे ह्या माळावर आलात तर कोणतरी माहितीगार नाही तर ते ह्या माळावर, म्हणजे गावातला कोणतरी घेतल्याशिवाय इकडे येऊ नका, कारण काय हे सकवा खाऊ शकतात. बरोबर. इथे सगळीकडे तुम्ही गेलात तरी तुम्हाला तसंच दिसणार, म्हणजे तुम्हाला वाटणार काय मी गेलो तरी तिथेच येतोय, इकडे गेलो तरी तिथे येतोय, म्हणजे तुम्ही हे होऊ शकता, सकवा लागू शकतो. हा, सकवा लागू शकतो. चला, संध्याकाळ व्हायला आली. बघा, बघू शकता इकडे पण ते झाड आहे, म्हणजे नारामाचं झाड वरती पण तीन चार आहेत, म्हणून ह्या प्लेसला नारामाचा टेम असं म्हटलं जातं. पहिली भरपूर होती पण आता अर्धी तुटली आहेत की तोडून दिली काय आयडिया नाही, पण हे बघा बघू शकता तिकडे देखील आहेत. तर पाऊस जरा जास्त आला त्यामुळे आम्ही थांबलोय, आणि समोर बघू शकता मित्रांनो हे जे तुम्हाला भिंतीसारखं दिसतंय ना, ते भिंत नसून ती आहे चिऱ्याची खाण. म्हणजे ह्या भागामध्ये बऱ्याच चिऱ्याच्या खाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे आम्हाला एक पाहायला मिळाले, तसंच पलीकडे देखील आहेत. आता तिकडे आपण गेलो तर त्या देखील दाखवू, पण आता हे पाहायला मिळाले म्हणून मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही समोर दिसते ना, ही संपूर्ण आहे चिऱ्याची खाण. आता चालू आहेत गऱ्या खाणी बंद. हां, चिरा म्हणजे म्हणजे जास्त करून चिऱ्या आपल्या गावातूनच गेला आहे. हा, तर मित्र कसं आहे ना, हा जो चिरा आहे तो जास्त करून माईन गावातूनच गेलेला आहे असं तो म्हणतोय. मुंबई कोल्हापूर वगैरे ह्या ठिकाणाला जास्त करून चिरा ह्या ठिकाणून गेला आहे. आणि आता कसं आहे, या चिराच्या खाणी आहेत त्या बंद आहेत, चालू असतात तर आपल्याला प्रॉपर सर्व दाखवता आलं असतं. बरीच वर्ष झाली ह्या सर्व ज्या खाणी आहेत त्या बंद आहेत. चला आता पटपट जाऊया, पाऊस काय मला वाटत नाही थांबेल. आत्ता आम्ही परतीच्या रस्त्याला निघालेलो आहोत. काय व्ह्यू आहे बघा, जबरदस्त. म्हणजे असे सर्व असे खडक आहेत. ॲक्च्युली कसं आहे ना, हा सर्व भाग हा चिराचा असल्या कारणाने आपल्याला ह्या साईडला सर्व असे दगड दिसतील आणि त्याच्यावर देखील अशी गवतं उगवलीत. जबरदस्त नजारा झाला आहे मित्र. पाऊस तर मजबूत पडतो आहे आता, सुरुवातीला अजिबात नव्हता, आता अचानक भरपूर वाढला आहे. तर मित्र आता आपण एका अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला असं पाणी पाहायला मिळते, आणि हे पाणी नाही आहे तर ही संपूर्ण अशी टाकी आहे असं पप्पा बोलत आहेत. तर काय विषय नक्की? हे जी टाकी आहेत ही टाकी खोल आहेत, खूप खोल आहे, काळ्या दिसते ना. हां, खूप काळी आहेत, मे महिन्यापर्यंत पाणी राहतं याच्यातले. आणि पूर्वीच्या काळी जी गुरंढोरं जी इकडे फिरायची किंवा जीव जनावर जी जनावरं वगैरे येतात ती ह्या टाक्यातनं पाणी ते पितात. बरोबर. आणि कायम पाणी ते एक दोन इथे तीन आहे. हा, इथे एक आहे तिकडे एक आहे का? भरपूर काय काय बघण्यासारखं आहे. अरे हा, बरोबर, इकडे पण एक आहे समोर. पण मी काय म्हणते, चुकून वगैरे असं कोणाचा पाय वगैरे पडला तर माहिती आहे. तरी अंदाजे किती खोल असेल? बरीच खोल असतील, आपल्या कंबरभर खोल असतील. बापरे. तर बघू शकता मित्र अशा बऱ्याच प्रकारच्या टाक्या, म्हणजे पुरातन काळापासून असलेले हे जे पाण्याचे स्रोत आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळालेत. जबरदस्त.
तर इथे वरच्या साईडला आपण मगाशी पाण्याच्या टाक्या बघितल्या ज्यामध्ये पाणी होतं, आणि तिथूनच जसं आपण आता खाली आलो ना तसा आपल्याला हा एक संपूर्ण असा पटर पाहायला मिळतो. आणि हा पटराची देखील एक मित्रांनो माहिती आहे, तर ती आता आपण जाणून घेऊया. तर इथं डोबीचा माळ म्हणून त्याला पहिला बोलतात. हा, डोबीचा माळ म्हणून. मग तिथे तलाव आहे. हा, म्हणजे असा वॉटर तलाव सारखा असा जे तलाव आहे तिथे सुद्धा जवळजवळ दिवाळीपर्यंत पाणी असतं. ते आता ते बुजालंय, पूर्वी ते खूप मोठं होतं, कारण त्या टायमाला इकडे लोक शेती करायची, त्या टायमाला ते असायचे, किंवा पावसाळी शेती केल्याच्या नंतर ते बैलांना चिखल लागलेला असायचं, त्या डोबीत नेऊन आपण त्या डोबीत म्हणजे ते डोबक बोलतात त्याला इकडे मालवणी भाषेमध्ये, आणि ह्याच्यामध्ये तलाव बोलतात. मग तिथे नेऊन ते बैलबील आम्ही धुवायचो त्या टायमाला. ते आता त्याचा तलाव थोडासा आहे अजून, ते तुम्हाला दाखवतो आता. तिथून जाऊन आणि पलीकडच्या डोंगरावर गेलो का आपण, तो त्याला रामाचा टाईम बोलतात. तिकडसून आपण खडवणावर जाऊ आणि खडवणावर घरी जाऊ. आणि ही तर बघू शकता मित्रांनो, हा आता एवढाच पोर्शन इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघा, जरासं मी पुढे जातो. हे बघा, त्यामुळे ह्या जो संपूर्ण भाग आहे ना मित्रांनो, तो बुजला आहे. नाहीतर संपूर्ण इथे ह्या ठिकाणी आपल्याला एक तळ असं पाहायला मिळालं असतं. चार पाच फूट पाणी असायचं इथे कंपल्सरी. 4-5 फूट पाणी असायचं. आम्ही जेव्हा शेती करायचं होते आम्ही बैल धुवायला इथे घेऊन यायचो. बरोबर, बैल वगैरे धुवायचे इथे, नांगर बिंगर धुवायचं, आणि मग आपल्या हे गोट्याकडे नेऊन ठेवायचे सगळं, आणि मग घरी जायचं. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बरोबर रांबाचा टेम. या ठिकाणी बघू शकता आता आपण किती चाललोय तुम्हाला दाखवतो. मगाशी आपण तिकडे होतो, तिकडे आपण पाण्याचे टाके देखील बघितल्या. मग तिकडून आपण खाली इथे पाण्याचं तळं बघितलं, तिकडून मग आता असं आपण पूर्णपणे चालत आता इथे आलेलो आहोत. आणि सुरुवात आपण तिकडून केलेली त्या माळावरून तिकडून चालत असं संपूर्ण आपण असं आलेलो आहोत. आणि आता हा आपला लास्ट पार्ट आहे, आणि इथून मग आता आपण खाली उतरणार. ठीक आहे, तर आपला जो देव आहे श्रीदेव ब्राह्मण देव, तर त्याची जी पायवाट आहे त्याचं मंदिर खाली आहे. खाली तिकडे खाली गांगोचं मंदिर, म्हणजे आपल्या वाडीच्या खाली गांगोचं मंदिर. त्या मंदिरात तिथे भेटीसाठी जात होतो रात्रीचा, दर रात्री भेटीसाठी तिथून जातो. ठीक आहे, तर त्याचा सगळा एरिया हा सर्व राखणदाराचा एरिया आहे. सर्व हा पूर्ण एरिया जो आहे हा पूर्ण एरिया सगळा आपल्या राखणदाराचा आहे. म्हणजे कुठे बैल वगैरे हरवले, तुम्ही कुठेही जरी काय केला, चोरी केलीत किंवा काय केलीत तरी तुम्ही जाऊ शकत नाही, एरिया सोडून बाहेर जाऊ शकत नाही. किंवा बैल वगैरे एखादा कुठला हरवला, आमचा चुकलं बैल जरी आमचे त्या टायमाला आम्ही चुकले तरी आम्ही तिथे नारळ द्यायचो. तो आम्हाला बैल आम्ही स्वदायच्या आधीच आम्हाला दिसायचा. बरोबर, असं म्हणजे आम्हाला चकवा खायची गरजच नव्हती, एवढं आमचं वैशिष्ट्य होतं. एखादं बैल आमचा संध्याकाळी समजा आता 6-7 वाजल्यानंतर आपली सगळी गुरं खाली जायची, खाली म्हणजे डोंगराच्या खाली जायची, पायथ्याला जायची खाली. एकदम आमची घरं एकदम पायथ्याला आहेत, आणि तिथे गेल्याच्या नंतर एखादा आमचा बैल चुकला आणि समजा आम्हाला रात्री सापडला नाही, तर आम्ही तिथे नारळ येऊन द्यायचो की आम्ही स्वतःला जेव्हा येऊ, आम्ही कंदील घेऊन किंवा घ्यास बत्त्या होत्या त्या टायमाला, त्या बत्त्या घेऊन जेव्हा आम्ही वर येऊ ते आम्हाला समोर दिसायचं. एवढं वैशिष्ट्य आमचं हे होतं. बरोबर, हे त्या राखणदाराचं एवढं वैशिष्ट्य आहे. तर चला मित्रो, आता इथूनच आपण पुढे निघूया. तर मित्रो, आता आपण रोडला अटॅच होतोय बाहेर. हा बघा, आता इथे रोड चालू होईल, म्हणजे आपण जो येतो ना गावी आमच्या, खाली स्टॉप आहे एसटीचा, इकडे खाली हा इथं उतार आहे, आणि इथूनच मग खाली इकडे स्टॉप आहे. तर आता आपण संपूर्ण असा हा राऊंड मारून आता रस्त्याला खाली अटॅच होतोय, जॉईन करतो आपण. आणि कसं आहे ना, हा जो संपूर्ण प्रवास होता आजचा, म्हणजे आपण जे काही पठारात फिरलो, खरोखर मित्रांनो खूप उपयुक्त अशी माहिती आहे. आणि ह्यातलं काहीच मला माहिती नव्हतं आत्तापर्यंत, बऱ्याचशा गोष्टींची कल्पना आज मला झालेली आहे. तर आता हा बघा, समोरच बघू शकता आपण रोडला जॉईन झालेलो आहोत. तर आता आपण हा बघा रोड ज्या ठिकाणी आलेलो आहोत, इकडे खाली रोड आहे तो नांदगावला, आणि इकडे वरती जातो सरळ कणकवलीला. तर आता जरा वरती जावे म्हणजे आपल्याला रेंज देखील मिळेल. थोडं 15-20 मिनटं वरती रेंजमध्ये बसूया, कारण आज बऱ्याचशा गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, फिरलेल्या आहेत. तर म्हटलं जरा थोडं बसू, थोडं जरा डिस्कशन करूया, आणि मग पुन्हा एकदा मग आपण ह्या रस्त्याच्या वाटेनेच खाली जाऊ. परत काय एवढा तर चालत जाणार नाही होत आपण, पण खूप जबरदस्त असा मित्रांनो आजचा एक्सपिरियन्स होता. आणि अजून एक गोष्ट सांगतो मित्रो, कारण कसं आहे ना, गाव असं पूर्णपणे खड्ड्यात असल्या कारणाने इथं रेंजचा बराचसा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे रेंजसाठी आम्ही जे वरती यायचो ना ते कुठे यायचो, तर इकडे जायचो वरती. आणि त्यावेळेला कसं बाईकने वगैरे आम्ही यायचो पटकन, कारण रात्री वगैरे यायला लागायचं. आता संपूर्ण असं आपण चालत चालत आलेलो आहोत. दिवसा कधी यायचं झालं तर आपण आरामात चालत येऊ शकतो. आणि बरीच वर्ष मित्रांनो हे असंच चालू आहे, कारण अजून देखील इथे रेंजची सुविधा आलेली नाही आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही आहे, रेंज नाही आहे, पण चूक आपण म्हणतो ना मित्रांनो ते तर 100% आहे. पण आता कसं आहे, रेंज देखील असणं गरजेचं आहे, कारण आता युग एवढं फास्ट झालेलं आहे की रेंज हवी आहे मित्र हो. कारण गावामध्ये तसेच पुढच्या गावामध्ये देखील बरीचशी मुलं आहेत जी अजून देखील गावामध्ये आहेत आणि शिकत आहेत, तर त्यांना कुठेतरी बाहेर चाललेल्या गोष्टी ह्या कळायला पाहिजेत.
आणि त्यासाठी नेट असणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला तरी वाटतंय. तर आता हा एवढा संपूर्ण चढाव चढून आपण वरती जाऊया, जरा बसूया आणि मग आपली जी व्हिडिओ आहे ना त्याचं एंड करूया. तर मित्र बघू शकता तुम्ही सरळ मधमाशा उठल्या आहेत अचानक. ह्या बघा सर्व अगदी अशा अचानक उठल्या आहेत. ह्या बघा चला पुन्हा एकदा सर्वजण खाल्लेले आहेत. आता आम्ही परतीचा रस्ता धरतोय कारण मधमाशा उठल्या आहेत. चावली ना मधमाशी की डेंजर आहे सर्व. चला आता खाली जाऊया चालत चालत. आता आम्ही खाली चाललो होतो वरती मधमाशा भेटल्या म्हणून आणि आता हा एक इथं किडा बघायला मिळाला. ह्या बघा कोणता किडा आहे वा, कोणता आहे वा, काय बोलतात त्याला, घुवून सारखाच प्रकार आहे. आज काय नशीब खराब आहे मला वाटते वरती मधमाशा आज प्राणीच दिसत आहे सर्व आपल्याला काय काय. तर मित्र आता आपण ह्या व्हिडिओचं एंड करूया कारण आता आम्ही पुन्हा एकदा घरच्या रस्त्याला चाललेलो आहोत आणि आता काळोख पण होतोय. तर म्हटलं व्हिडिओचं एंड करतो. एकंदरीत मित्रांनो आज आपण बरीचशी माहिती बघितली आणि कसं ना मित्रांनो कोकणामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या खरोखर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहेच. तसेच प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि खरोखर ह्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या पुरातन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्या कुठून कधी आत्ता वगैरे सांगितलेल्या नाही आहेत त्यामुळे ह्यांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तसंच राखणदाराबद्दल सांगायचं गेलं तर मित्रांनो प्रत्येक गावाचा एक राखणदार हा असतोच. तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलेलं आणि आता देखील परत सांगतोय तो जो की आपल्या गावाची संपूर्ण रक्षा करत असतो. त्यामुळे जर काही तुमच्या मनामध्ये वेगळे विचार असतील तर ते तसं काही नाही आहे मित्र हो. तर चला एकंदरीत तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटतंय ते मला कमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.